नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग. महत्वाच्या घडामोडींचा वेगवान आढावा घेणार आहोत, मात्र त्यापूर्वी एक मोठी बातमी. पुण्यामधल्या एकतानगर परिसरातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. खडकवासा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवल्यामुळे सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पालिका प्रशासनाकडून सतर्कतेच्या सूचना देण्यास आता सुरुवात झालेली आहे. सकाळी 11 वाजता 35,000 क्युसेक वेगानं खडकवासा धरणातून पाण्याचा विसर्ग जो आहे तो केला जाणार आहे. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारची अडचण होऊ नये यासाठी नागरिकांना अलर्ट जे आहे ते केलं जात आहे आणि अग्निशमन दलाच्या कर्मचारी वर्गाकडून या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. ही दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. खडकवासा धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार ही अजूनही सुरूच आहे. पाणी पातळी वाढली आहे, त्याच्यामुळे विसर्ग जो आहे तो वाढवण्यात आलेला आहे आणि एकतानगर मध्ये आता सतर्कतेच्या सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. पुण्यामध्ये मुठा नदी शेजारी नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. खडकवासा धरणातून सकाळी 11 वाजता मुठा नदीमध्ये 35,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग होणार आहे. खडकवासा धरणातून सध्या 29,414 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मुठा नदी किनारी राहणाऱ्या नागरिकांना त्यामुळे खबरदारी घेण्याचा इशाराही देण्यात आलाय. नागरिकांनी तातडीनं स्थलांतर करावं अशा सूचना प्रशासनाकडून दिल्या जात आहेत. गाड्या योग्य ठिकाणी पार्क करून ठेवाव्यात अशाही सूचना दिल्या जात आहेत. सिंहगड रोड मधील एकतानगर परिसरामध्ये लष्कराचे जवान सुद्धा तैनात करण्यात आले. खबरदारी म्हणून प्रशासनाकडून बोटी सज्ज ठेवण्यात आल्यात. प्रदीप कापसे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत. प्रदीप, 11 वाजता खडकवासा धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे, कशा पद्धतीनं आता नियोजन केलं जात आहे? वृषीला अगदी बरोबर आहे. खरं तर खडकवासला धरणसाखळी क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस पडतो आणि आज रेड अलर्ट आहे, त्यामुळे 35,000 क्युसेकनं पाणी जे आहे ते मुळामुठा नदीच्या पात्रामध्ये सोडलं जाणार आहे. सुरुवातीला आपण हे प्रेक्षकांना दाखवूयात की हे मुळामुठा नदीचं पात्र आहे की जे खडकवासल्यापासून पुढे हे पाणी जे आहे ते उजनीला जाऊन मिळतं. आपण पाहतोय की सिंहगड रोडचा हा परिसर आहे आणि मुळामुठा नदीचं पात्र जे आहे आहे ते जवळच्या वस्तीमध्ये शिरतं. मी एकतानगर मधल्या एका सोसायटीच्या टेरेसवरती उभा आहे. आपण जर या ठिकाणी पाहिलं, गेल्या वेळेस जो महापूर आलेला होता त्या खरं तर पुराचं पाणी जे आहे ते याच ठिकाणी एकतानगर मध्ये घुसलेलं होतं. सुरुवातीला हे तुम्हाला दाखवतो की हे मुळामुठा नदीचं पात्र आहे आणि पुढे पाण्याला अडचण झाल्यानंतर हे पाणी जे आहे त्या ठिकाणी एकतानगर मध्ये घुसायला सुरुवात होते. झाडी मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे. पालिकेकडून सूचना ज्या आहेत त्या दिल्या जात आहेत. म्हणजे एकतानगर परिसरामधल्या लोकांनी योग्य ठिकाणी सुरक्षित ठिकाणी स्थलांतर जे आहे ते करावं. आपल्याला माहिती आहे की या रस्त्यावरती गेल्या वेळेस पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आलेलं होतं आणि या सगळ्या एकतानगरचं परिसर आपल्याला पाहायला मिळतोय की जिथे ही सगळी वस्ती आहे आणि या रस्त्यावरती पाणी जे आहे ते मोठ्या प्रमाणावरती आलेलं होतं. सध्या तरी महानगरपालिकेकडून सूचना ज्या आहेत त्या लोकांना दिल्या जात आहेत की सुरक्षित ठिकाणी आपल्या गाड्या ज्या आहेत त्या पार्क करा, त्याचबरोबर सुरक्षित ठिकाणी आपलं स्थलांतर जे आहे ते करण्यात यावं. दुसऱ्या बाजूला आपण समोर पाहतोय की महानगरपालिकेचे कर्मचारी या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. 35,000 क्युसेकनं पाणी गेलेलं सोडलेलं होतं, त्यामुळं जवळपास कमरे इतकं पाणी जे आहे ते एकतानगर परिसरामध्ये घुसलेलं होतं आणि घरांचं नुकसान झालं, व्यापाऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. त्यामुळे खरं तर गाड्यांचं नुकसान होणार नाही, त्यामुळे आतापासूनच खबरदारीचे उपाय म्हणून खरं तर महानगरपालिकेकडून सूचना ज्या आहेत त्या लोकांना दिल्या जात आहेत. हा संपूर्ण एकतानगरचा परिसर जो आहे तो सध्या तरी आपण पाहतोय की महानगरपालिकेचे कर्मचारी जे आहेत ते या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत. खडकवासला धरणामधून 11 वाजता 35,000 क्युसेक नंतर पाणी सोडलं तर इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणावरती त्रास जो आहे तो सहन करावा लागू शकतो. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून आपण पाहतोय की हे समोर पहा हे सगळे महानगरपालिकेचे कर्मचारी जवान जे आहेत या संपूर्ण नगरामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बाजूलाच मुळामुठा नदीचं पात्र आहे, त्यामुळे योग्य ती खबरदारी जी आहे ती घेतली जाते. नक्कीच, धन्यवाद प्रदीप दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. लोकांना आज सकाळपासून आवाहन केलं जाईल. सकाळी 9 वाजता 19,414 क्युसेकनी पाणी सोडण्यात आलेले. धरण शेतात जोरदार पाऊस होत आहे, त्यामुळे पुन्हा 35,000 क्युसेकनी पाणी सोडण्यात येणार आहे. तेच नागरिकांना सतर्क करत आहोत आम्ही की योग्य ठिकाणी स्थलांतर करा. पाणी सोडलं तर कदाचित या ठिकाणी पाणी येऊ शकतं, त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांना सतर्क करण्यात येत आहे. आम्ही लोगों को आवाहन कर रहे हैं की सुरक्षित जगह आप पहुंचे. आपकी लोग पहले कतरा बढ़ने से पहले दूसरी जगह पे शिफ्ट करना भी आसान रहेगा ताकि उन लोग भी सिविल शासन भी मदद करने से तो ठीक रहेगा ताकि जल्दी से जल्दी यहाँ से
जगह खाली करें। आपके पास भी कोई बोट है ऐसा कुछ सामान है? पूरा जितने भी सामान इनको सुरक्षित बचाने वाले सामान पूरा अभी हमारे साथ है गाड़ी में, जब जरूरत पड़ेगी तभी उसको इस्तेमाल कर।